आणि त्यांची एका रात्री पुन्हा भेट होते आणि त्या भेटी दरम्यान काय काय घडतं आणि काय काय घडलेलं आहे याचं एक विस्तारित चर्चा नाट्य जर आपण म्हणायला काही हरकत नाही त्या प्रकारचं जे दुसरा अंग आहे. तर आता आपण वाचनाला सुरुवात करूया. रंगमंचावर पडदा उघडतो. पेरिसचे दृश्य. तो आणि ती बसलेली आहे. छोटासा टेबल आहे. त्या टेबलवर वाईनचे बॉटल आणि ग्लास सिगारेट इत्यादी आहेत. पण मला वाटलं की आपण इतक्या वर्षानंतर भेटणार आहोत तर तुझ्यासाठी आवडीचं गिफ्ट द्याव म्हणून एक सोबत आण. म्हणजे तू आणखी काही सोबत आणलंच नाही याच्या व्यतिरिक्त? हो म्हणजे नाही त्या व्यतिरिक्त मी दुसरी कुठली वस्तू आणलेली नाही. मग काय आणलं असेल? तुझ्या सगळ्यात प्रिय गोष्ट ज्याच्यावर तू खूप प्रेम करतेस. माझी सगळ्यात प्रिय गोष्ट आणि ज्याच्यावर मी प्रेम करते कोणती गोष्ट आहे अशी? ऍक्च्युली ती गोष्ट नाहीये. मग वस्तू? नाही वस्तू नाही. ए ब्रो डोंट बी टू सिली यार. डोंट हॅव फन. ओके एकदा तू इतक्या वर्षानंतर मला भेटायला आला. चांगलं मस्त एन्जॉय करायचं ठरवलं मी आणि सगळी तयारी केली आणि तू आहे की माझी मजा घेत आहे. व्हॉट इज दिस यार? दिस इज नॉट फेअर. इफ आय एम टॉकिंग टू यू सो फ्रँकली देन व्हाय आर यू मेकिंग डिमांड सो क्लियर अदरवाइज? मी एक बीन सोडायचं पॅक केलं. ओ सो यू टेक लाइक दिस? हे असं हो घेते असं कधी कधी. Don't be silly, see. It's a complete bad habit. Even word accept it. Yes, bro. Take it easy. Attention, give me a push. Bro, इतक्या वर्षात तुम्हाला भेटावं असं वाटत नाही का रे? हाच प्रश्न जर मी तुला विचारला काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला सापडणार नाही. That was past and now we are living in present. आणि वर्तमानात राहून आपण फक्त भविष्याकडे बघायचं असत. अंधारच आहे सगळीकडे. दुःख हे बोलायचं नाही. विरह अमृत हे प्यायचे नाही. पहाट होईल या आशेने रात्र रात्र जागायचं नाही. छान. सकाळची दुपार कधी होते ते कळत नाही. दुपारची संध्याकाळ कधी होते ते कळत नाही. संध्याकाळची रात्र कधी होते तेही कळत नाही. रात्र बेरात्र जातो रातकिडा. रातकिड्याची बोली मला कळत नाही. काजबा आता जंगलात दिसत नाही. हे शोधू मी तुझा आजबा. चांदणी सारखा निकृपणारा काळोख रात्रीत वाट शोधून काळोखाडी म्हणतात. या पलीकडे जाणं काहीतरी रोमॅन्टिक लाईक रोमॅन्टिक यार. रोमॅन्टिक ऐक तिच्या प्रेमात मी होतो. माझ्या प्रेमात तिच्या नजरेत मी होतो. माझ्या नजरेत ती. रात्र अशी सरत होती. प्रेमाची व्याकुळता वाढत होती. मन अधीर चंचल हळवे झाले. शब्द आता कोरके सर. सुरुवात पॉझिटिव्ह आणि शेवट पर दुसरी. आणखी दुसरी मी शांत डोहा सारखा ती रंगड वाहते सरिता. मी शांत उभा पाषाणा सारखा ती उमसुम पडणारी पावसाची सरिता. अलगद मिटून जात्या सर्व आठवणी. तीच का ती संजीवनी.
जी अच्छा ती ती तर नाही. अरे बेटा इतका मोठा झालास एक गर्लफ्रेंड सुद्धा नाही. अरे स्कूलच्या मुलांकडे सुद्धा एक एक असतात रे. सिली जरा कॉलेजच्या स्टुडंटकडे चार चार असतात. एव्हरी इयर दे हॅव चेंज इयर गर्लफ्रेंड्स. ओनली बॉयज आर नॉट देअर चेंज गर्लफ्रेंड. गर्ल्स आर ऑल्सो चेंज. पण ब्रो तुला आतापर्यंत आयुष्यात एकही मुलगी आवडली नाही का रे. असं काही नाहीये पण माझ्या मनात त्या पद्धतीची फिलिंग निर्माण झाली. का झाले कुणास ठाऊक. मुली फारशा मला बोललेल्या मला आवडत. ब्रो हे तू काय बोलतोयस. जे खरंच तेच बोलतोय. खरंच तुला कोणत्याही मुलीकडे इंटरेस्ट नाही का. म्हणजे तिच्या आकर्षणामध्ये सुद्धा काहीच इंटरेस्ट नाही का रे. नाही मी मुलींच्या बोलण्याकडे किंवा त्यांच्या फेस पाहून आकर्षित होत नाही. आपण कोणत्या सब्जेक्ट वरती डिस्कस करत होतो सांग ना लवकर. तसं मी विसरलीस की काय.
ठीक आहे ब्रो, आठवतो आपण कोणत्या विषयावर चर्चा करत होतो? इथे आहे तू आणि मी, मग आपण, हा आपण थर्ड पर्सन वर चर्चा करत होतो. नाही नाही, थर्ड पर्सन नाही, आपण पॅड वर नाही, तुझ्या साईड त्यावर चर्चा करीत होतो. तर आपण तुझ्या साहित्यावर चर्चा करतो. बघ बरोबर ओळखलं मी? अरे मी खूप कंट्रोल मध्ये आहे रे. हो तू खूप कंट्रोल मध्ये आहेस. अरे माझं कंट्रोल आहे माझ्यावर. लव यू ब्रो. आय नो माय डियर सिस्टर. चल तू आता आरामी झोप जा, आपण खूप बोलणं झालं आहे, आराम कर. उद्या तू फ्रेश दिसायला हवीस, लाईक अ स्वीट गर्ल. ब्रो यार तू, यू आर नॉट अ जोकिंग, आय एम वेरी बोल्ड गर्ल ब्रो. यार सॉरी, इट्स माय मिस्टेक, आई करेक्ट माय वर्ड्स, यू आर अ बोल्ड गर्ल. ओके सर, आता झोपी जा. ब्रो तुला खरंच मुलींमध्ये इंटरेस्ट नाही का रे? नाही रे बाबा. मग तुला मुलांमध्ये इंटरेस्ट आहे की काय? आर यू, आय एम अ बॉय. आर यू सिरियस? म्हणजे म्हणजे तू असं म्हणतोयस की तू एक मुलगा आहे? हो यार खोटं काय, इतर नॉर्मल मुलांसारखा. हो अरे मग इतर नॉर्मल मुलांसारखा तुझ्या फिलिंग्स का नाही रे? म्हणजे काय म्हणायचं तुला? अरे बाबा तुला कसं सांगावं तू मुलगा आहेस की कोण? अरे इतर मुलांकडे तू, इतर मुलींकडे तू बघ, ती कशी लाईफ एन्जॉय करतात. इतका मोठा झालास तरी असं तू घरची आहेस, तुला कुठल्याही मुलीत अजिबात रस नाही की काय? तू कोणत्याही मुलीकडे अट्रॅक्ट होत नाही, तुला त्यांच्याबद्दल काहीच फिलिंग नाही का रे? असा कसा रे तू? अरे मी डिस्टर्ब होत नाहीये, तर काय शेवटी मी तुझी बहीण आहे रे, खूप प्रेम करते मी तुझ्यावर. अरे तुला हिमालयात जाऊन ब्रह्मचारी बनून राहायचं आहे की काय? शांत हो, तुला सर्व सांगतो बस. तर आई तुला आठवतंय 10 वर्षापूर्वी जी आपली भेट, त्यानंतर आज आपण भेट, त्या रात्री मी तुला जाताना सांगितलं की मला इतरांसारखं इतरांमध्ये राहता येत नाही. त्याच कारण मला माझ्या फॅमिली सोबत राहायचं होतं, मॉम डॅड आणि तू, आपल्या सर्वांच छानस एक सुंदर सुखी कुटुंब, हसत खेळत आपल्या घरात प्रेमाचा सुवास हवा, आपुलकीची गोड हवी, आपल्यांची साथ हवी. तुला माहिती आहे संस्कृतीचा, लोकजीवनाचा, समाजाचा अभ्यास व्हावा म्हणून खूप अटी केली, माणसांचा जीवसा शोध घेत होतो आणि रात्री लिहित होतो. माझं साहित्यच माझा मित्र बनलं आणि माझी भटकन ती माझी पीएस. जेव्हा मी गरीब कुटुंबाचा अभ्यास केला, विशेष करून ग्रामीण भागाचा, तेव्हा माझ्या लक्षात आलं की लोक पैसा, प्रतिष्ठा, भौतिक सुख जगण्यापेक्षा आपली माणसं जपतात आणि या विरुद्ध हाय सोसायटी कल्चर आहे. मला असं जाणवलं, इथे पैसा पुरवणं, भौतिक साधनांची गरज करणं, एज्युकेशनच्या नावाखाली किंवा त्यांची भविष्याची योजना म्हणून आपल्या मुलांना लांब ठेवणं, स्वतःचा स्टेटस सांभाळण्यासाठी रात्र पार्टीत काढणं, नेहमी फोकसमध्ये राहण्यासाठी गडद मेकअप करून कृत्रिम हास्याचा मुखवटा घेऊन स्वतःला एकसोप करत राहणं, कोणावरही काही आरोप करून पेज 3 वर राहण्याचं मोहर करणं, या सर्व प्रोफाईलना म्हणतात इट्स लाईफ अँड वी आर एन्जॉय इट. एन्जॉय आपल्या लोकांपासून सतत दूर राहणं, फक्त स्वतःवर आणि स्वतःवरच प्रेम करणं, स्वतःला वाटेल ती नाती निर्माण करणं आणि स्वतःच्या मनाला वाटतील तेव्हा नाती तोडणं. मुलांच्या भविष्यासाठी हे सगळं करतोय असं त्यांना समजून त्यांना नेहमी दूर ठेव. अगं इथेही मुलं शिकू शकतात. आमच्या भारत देशात आजही 4-4 किलोमीटर पायी शाळेत जातात मुलं. त्यांचा रस्ता खराब, पाऊल वाढ शेतातून, कधी डोंगरातून, कधी कुंपणातून, तर कधी नदी नाळ्यातून शाळेचं दप्तर घेऊन शाळेत पायी जातात आणि पायी येतात.
त्यांची आई वडील उन्हा तारा थंडीच्या गारव्यात हडक उठवणाऱ्या थंडीत कष्ट करतात. पण रात्री रात्री आपल्या कुटुंबासोबत एकत्र जेवण करतात आणि मुलं आपल्या आई बाबांना बिलकुल झुकतात. हे सर्व पाहून मला त्यांचा हेमा वाटत. किती सुखी आणि आनंदी जीवन आहे त्यांचं. आणि आपण आपण फक्त उंच उंच इमारती बघतो आणि उंच उंच इमारती बनवण्याची स्वप्न पाहतो. पण आपल्या जवळ नसतात आपली माणसं. कारण आपण माणूस की हरवून बसतो. मनात आलं ते लिहिलं, डोळ्यांनी पाहिलं ते लिहिलं. माझं साहित्यच माझ्या अभिव्यक्तीच साधन. कशा बद्दलची अभिव्यक्ती? अभिव्यक्ती माझी आपली, माझ्या कुटुंबाची, संस्कृतीची, सभ्यतेची, गुरुत्वाची, असहिष्णुतेची, प्रेमाची आणि स्वातंत्र्याची. सध्या तुमच्या साहित्यकाच्या वर्तुळात व्यक्ती आणि स्वातंत्र्य आणि सभ्यतेची खूप काही वादंग चाललेला आहे. म्हणजे तू न्यूज पेपर वाचतेस? वाचत नाहीये. मग चालते. न्यूज वाचायला इथे वेळ कुठे आहे? मग काय करतेस इथे? लाईफ एन्जॉय करते बस. आणि काय करणार ना? चांगली गोष्ट आहे. ए ब्रो, मी तुझ्यासारखी नाहीये. अगं, प्रत्येकाची जीवन जगण्याची एक स्वतंत्र शैली असते. प्रत्येकाला प्रत्येकालाच आपल्या जीवनाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन असतो. तू तुझ्या ठिकाणी बरोबर आहेस. सिंपल, कोणीही कोणाच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर बंधन घालत सुखीस. इथे जनावरांना जपतात आणि माणसांना मारतात आणि आपल्या संस्कृतीचं सभ्यतेचं पालन करतात. मुळात संस्कृती आणि संस्कार कोणाचाही जीव घेणे शिकवत नाही. सीतेला चोरीसाठी मृगाच्या कातळ हवंय म्हणून निष्पाप मृगावर बाणाचा प्रहार करावा लागतो. स्वतःच्या हौशेपोटी राजा महाराजांनी शिकार करावी, कोणाला मांस खायचंय म्हणून त्यांनी गाय मारावी आणि त्यांनी गाय मारली म्हणून माणसांनी माणसाला मारावं. ज्यांच्या शास्त्रात बसत असेल अशांनी दगडांना आणि जनावरांना देव मानावं आणि जिवंत माणसाचा बळी द्या. सगळीकडे अराजकतेचं वातावरण, धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली आज माणूस दहशत पसरवित आहे. मग तो कोणत्याही धर्माचा असो, त्याची कार्य करण्याची शैली वेगळी. कोणी बॉम्ब टाकून, कोणी पेट्रोल टाकून, तर कोणी बुद्धीचा वापर करून लोकांना संमोहित करतो आणि त्यांचा वापर दुसऱ्यांना संपवण्यासाठी करतात. सगळीकडे हिंसा आणि अराजकतेचं वातावरण, मन अस्वस्थ. कारण मी माणूस आहे. माणसाने माणसाला माणूस समजणं हा पहिला धर्म आहे. ईश्वर कुणी पाहिजे पण त्या ईश्वराला सर्व मानतात आणि जे ईश्वराला मानत नाहीत ते महामानवाला मानतात. पण सर्वच वरवरचं असतं. ईश्वर मानणारे काय आणि ईश्वर न मानणारे काय. सभ्यतेचा अशक्यता कोटाळा बुरखा घालून बसले आहेत 300 लोक. जे मानव होता वादाचा खून करतायत, संपून टाकतायत परिवर्तनवादी विचारांना. कारण त्यांना भीती असते त्यांचं सर्वस्व गमवून जायचे. हजारो वर्षापासून माणसांना स्वतःच्या बुद्धीवर मूर्ख बनवलंय त्यांनी. हळूहळू त्यांचं पितळ आता उघड होईल आणि सर्वांना मानवतावाद समजेल. हजारो वर्ष जाती व्यवस्थेचं शोषण चालणार आणि त्याची कल्पना आहे म्हणून त्यांनी त्यांचा मार्ग बदलला. सरदारशाहीचा पुन्हा उदय होणार आहे. एका वेगळ्या व्हर्च्युअल पॅक मध्ये सबका साथ सबका विकास यहा छोड़ जाता है आदमी अपनों का साथ. ऐसा क्यों होता है जब ऊपर वाला रुकता है किसान ही मरता है. देखो वो विकास की गंगा है. यहाँ करोड़पति अरबपति बन रहा है. सरकारी नौकरी को ताला लग रहा है. हर आदमी प्राइवेट सेक्टर में जा रहा है. ये बहुत बड़ा माया जाल है.
आम आदमी को खून के आंसू रुलाने वाला है। ग्रेट ब्रो बे, खरच तू खूप छान बोलतोस, खूप चांगले विचार करतोस रे, म्हणून तुला एवढे पुरस्कार मिळाले। पण ब्रो तुला हे सर्व माझ्या अवती भोवती घडणाऱ्या घटना मला प्रेरित करतात। जे काही चाललंय ते वाईट आणि त्यावर मी माझी प्रतिक्रिया साहित्याद्वारे मांडतो। प्रेम भावनावर, उद्रेकावर, षड्यंत्रावर, समाजावर, देशावर आणि जागतिक जीवनशैलीच्या पटलावर या सर्वांचा तू विचार करतोस, म्हणून तुझ्या लेखनात विविधता, केंद्रबिंदू एकच माणूस आणि मानवता, कधी मित्र, कधी प्रेम आणि कधी कुटुंब, कधी तर राष्ट्रप्रेम, या पुढेही जाऊन तू जागतिक घडामोडीचा वेध घेऊन त्यांची मांडणी कर, विज्ञानवादी गोष्टींना प्रोत्साहन देणे हे सर्वच तुझ्या याच्यामध्ये गुण वैशिष्ट्य आहे रे। थँक्स सिमल, माहित नव्हतं तू एवढं विचार करत अस, आय मीन या लेखनाबद्दल। डॅड पण तुझ्या लेखनाने प्रभावितच आहे रे। थँक्स, माझ्या फॅनच्या यादीत आणखीन एक नावाची भर झाली, मला माहिती नव्हतं। खरं तर हे माझ्यासाठी खूप मोठं सरप्राईजच आहे जे तुम्हाला सांगितलं। खरं तर मी गिफ्ट त्यांना पाठवून द्यायला हवं, पण उद्या ते लग्न करतात। म्हणजे तू उद्या लग्नाला येणार नाहीयेस? नाही, पण ते आपले डॅड आहेत। आपल्या डॅडचं लग्न आपण त्यांना विश करायला हवं, पण एखादा व्यक्ती लग्नाला हजर राहू शकत नाही तर त्याने कोणामार्फत तरी मेसेज पाठवायला हवा। नाही म्हणजे माझा कोणताही मेसेज डॅडसाठी नाही। ह्या प्रोफाईल सोसायटीमध्ये जन्माला आलो अशी आश्चर्य बघून कस माझ्या तुझं लग्न लावून द्यायला पाहिजे होतं त्यांनी, तर मनाचे स्वतः लग्न करताय। सॉरी, तुलाही लग्न संस्थेत अजिबात रस नाही, तरी तू एका लग्नाला संधीस। तू इथं डॅडचं लग्न अटेंड करण्यासाठी आले आहेस आणि मी फक्त बहिणीला भेटण्यासाठी। हे बघ बाय स्वीट स्वीट सिस्टर, आज जशी आहेस त्यात तुझी झोप नाही, कारण आपलं कल्चरच तसं आहे। यात कोणी एक लग्न करतो तर कोणी त्यापेक्षा जास्त, कोणी कोणी तर लग्नच करत नाही, एकत्र राहतात, लिव्ह इन रिलेशनशिप। थँक गॉड या सोसायटीने असं लिव्ह इन रिलेशनशिप जन्माला आणले, स्वतंत्र भोगवादी जीवनशैली आपल्या या सोसायटीत पूर्णपणे रुजली आहे। ब्रो त्यांनी आपल्याला दूर ठेवला हा वेगळा भाग आहे, त्यांचा राग माझ्याही मनात आहे, मलाही तो मी तुझ्याजवळ तो व्यक्त करतो, पण तू तर कधीच तुझा राग माझ्याजवळ व्यक्त नाही करत। तू तो राग कागदावरती लिहि तुझ्या दुःखाने, तुझ्या वेदनाने, पण तुझे दुःख आणि वेदनाची व्यापक रूप घेते ते फक्त आपल्या फॅमिली पुरत मर्यादित राहिलं नसून त्यांनी जागतिक सौंदर्याचे विकृतीकरण आणि मानवतेचे आणि क्रूरतेचे सभ्यतेचे रूप डोळसपणे पाहतात, आणि ते तू मांडत आहेस तुझ्या कविता, कथा, कादंबरी आणि साहित्याच्या पैलू। आज तुझ्या कथा व कादंबरीवर स्क्रीन प्ले घेऊन चित्रपट बनवले जातात, मोठमोठ्या फेस्टिवलमध्ये ते गाजतात, व्यावसायिक पातळीवरतीही तुझ्या कथावर आधारित सिनेमांनी आजच्या तरुणांना भुलडं घातली आहे। तुझी असंख्य फॅन आणि चाहते आहेत, तरी तू एकटा असा शांत काळी ब्रो, तुला कोणाशी जास्त जवळीक का करायची वाटत नाहीये? माझ्या कथेतील पात्रांचीच माझी जवळीक असते। सॉरी ब्रो, मी तुझ्या एवढी घेत नाही, मी फारच संकुचित विचार करणारी मुलगी आहे, तुला दुसऱ्याचं दुःख कळतं? मला तर इथे माझंच दुःख पूर्णपणे समजलं नाही, बिंदास्त राहते, दारू, सिगरेट, पार्टी अँड लिव्हिंग इन रिलेशनशिप, मी बदलले पण तू आजही तसंच आहे, आपल्याच प्रेमासाठी आसुसलेला। मी स्वतःला गुंतवले हाय सोसायटीची टिपिकल बोलकर, मी अगदी तसंच जीवन जगत आहे, इथे प्रेम वगैरे फक्त नावाला आहे रे। आमच्या टीमचा तो स्पोर्ट्स स्टाफ प्रेतिक आहे, सहजच एकमेकांना बोलायचो, हसायचो, एकदा मी त्याला सहज विचारतो तू माझ्यासोबत डेट करशील का?
अरे हो असं काय बघतो माझ्याकडे मीच त्याला विचारलं आता तू जसा मला आवत होऊन म्हटलं ना तसाच त्याने माझ्याकडे पाहिलं त्याला वाटलं की ही नीट मुलगी मला एकदम डायरेक्ट डेटिंग साठी ऑफर करते त्याला काही वेळ काही बोलावचं हे सुचतच नव्हतं आता तुझं ड्रीम काय घेतलं जसं तुझं हॅग झालंय ना तसंच त्याचं सुद्धा झालं होतं आम्ही मस्तपैकी फिरायला गेलो लॉंग जर्नी लॉंग ट्रिप आयुष्यात पहिल्यांदा मी एका मुलासोबत आफ्टर माझं ग्रॅज्युएशन नाही तर स्टार्टअपांची मुलं शाळेत असतात ना ते तर नेहमीच जातात ते डेटिंगला लिव्हिंग इन कधी झालं हे कळलंच नाही एकदा प्रिकॉशनला घेतल्यामुळे मी प्रेग्नेंट झाले आणि ऑबॉर्शन केलं ही गोष्ट माहिती आहे मी तुला ही गोष्ट माहिती आहे मी तुलाच फक्त शेअर केली त्याला तर हे माहीत सुद्धा नाही मी प्रेग्नेंट होते म्हणून नाही मी करू सुद्धा नाही दिलं मला तो नकोसा वाटला मग मी त्याच्यापासून दूर झाले जसं मॉम डॅड जसे मॉमला डॅड नको तसं अगदी लग्न झालेलं आय नो लग्न झालं होतं पण ते सुद्धा एकमेकांना नकोसे झाले ना मग त्यांनी काय केलं रे घटस्फोट घेतला ना तेही त्यांना दोन मुलं झाल्यानंतर दोघांनाही टाकून गेलं हॉस्टेलमध्ये तू दुसऱ्या देशात आणि मी दुसऱ्या देशात स्मार्ट एज्युकेशनच्या नावाखाली त्यांच्या दोघांतलंही प्रेम संपलं त्यांच्या निर्णयामुळे मला माझ्या भावाचं प्रेम सुद्धा मिळालं नाही रे बंदिस्त एका शोभेच्या वस्तूसारखं माझं आणि तुझं बालपण गेलं दोघांची भेट सुद्धा नाही झाली त्यांनी 10 वर्षानंतर आज आपण भेटलो डिअर एकमेकांचं प्रेम हवं नको होतं का त्यांना प्रेम प्रेम लव तू म्हणायचं ना आपल्या मॉम डॅडचं लव मॅरेज होतं हेच काय ते लव मॅरेज हेच त्यांचं लव मॅरेजचं फली की त्यांनी आपल्या मुलांना फक्त पैसा पुरवला पण प्रेम दिलं नाही अरे वेगळं ठेवलं रे त्यांनी आपल्याला अरे त्यांना प्रेमच देता आलं नाही आपल्या मुलांना तर त्यांनी काय जन्म दिला मुलांना अरे आपण एक जीव आहे की वस्तू हे सुद्धा मला कळत नाही कधी कधी एका लव्ह मॅरेजचा शेवट असा असतो मग लव्ह आणि मॅरेज लव्ह मॅरेज असो की अरेंज मॅरेज ही सर्व समाजातली घुंगी प्रथा आहे सम पीपल सेज आधी मन एकत्र केलं पाहिजे आणि नंतर लग्न काय म्हणतात लग्न झाल्यानंतर मन आपोआपच एकत्र येतात प्रेम निर्माण होऊन संसार फुलतो दिस इज अ डर्टी सोसायटी अँड डर्टी थिंग्स आय नो व्हॉट आय से बट आय हॅव एक्सप्लेन हे सर्व भित्रे असतात जे इच्छा आकांक्षा नसतानाही एकत्र राहतात फक्त या समाजाच्या भीतीने म्हणे प्रेम आणि लग्न व्यवस्था अरे इथे आपण पोटाच्या बाळाला सुद्धा प्रेम देऊ शकलो नाही तिथे आपण एका थर्ड पर्सनला प्रेम कसं देऊ रे मला या गोष्टीवर विश्वासच बसत नाही साधी कल्पनाही सुद्धा मी करू शकत नाही त्यामुळे तू लिव्ह इन रिलेशनशिप ही जीवनशैली स्वीकारतेस त्यात तुझी चुकच नाही ना आपल्या गरजा पूर्ण करणे पाप आहे का आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवणे पाप आहे एका व्यक्तीशी तिच्यासोबत आयुष्यभर राहण्याची मानसिकता नसतानाही केवळ समाजासाठी संसार करणे हेच योग्य आहे का या समाजाला पुरुष लग्न झालेले असताना घरची सुंदर प्रामाणिक आणि बायको असतानाही वैशाल्यात जातात का जातात वैशाल्यात समथिंग चेंज म्हणून मग स्त्रीने कुठे जायचे रे तिलाही शरीर आणि मन आहे तिलाही चेंजेस हवे असते कुठे जायचे की पुरुषांनी समथिंग चेंजच्या भावना असतात त्या स्त्रियात असेल तर गए का कोणत्या रिलेशनमध्ये सांगितलं आहे की पुरुषांनी विवाहबाह्य शारीरिक संबंध ठेवले पाहिजे लेखक महाशय नियम दोघांनाही सारखेच असले पाहिजे बरं का पण पुरुष वागला तर स्वतंत्र आणि स्त्री वागली तर व्यभिचार आजचं लिव्हिंग इन रिलेशनशिप कल्चर हे स्त्री आणि पुरुष या दोघांनाही शारीरिक सुखाचा अवधी धरून देते तर लग्न व्यवस्था ही स्त्रियांचं शोषण करते शारीरिक आणि मानसिक स्त्री जिचा नवरा दिवस हॉटेल एका परकीय स्त्रीसोबत शारीरिक सुख घेऊन येतो तो रात्री बायकोजवळ पाहता झोपतो तर अशा स्त्रीने काय करायचं रे अरे पुरुषांनी समथिंग चेंज म्हणून आपली सेक्शुअल गरज किती जणांसोबत पूर्ण केली तरी योग्य असं का बरं सांग ना तू की शारीरिक उपभोगाची वस्तू आहे अशी पुरुषांची मानसिकता तिलाही मन आहे तिलाही संवेदना आहे तिलाही वाटतं तिचा नवरा फक्त तिचाच असावा पण होतं का रे असं तर नाही होत ना नवऱ्याला बाहेरची आवडते मग ती लग्न आधीची गर्लफ्रेंड असो किंवा लग्नानंतरची ऑफिसमध्ये पीए असो
की सहकारी ही सर्व साधारण कर्मचारी असो किंवा झाडू मारणारी सेविका, तिच्या फक्त देहदेहाकडे पुरुषांचे लक्ष जाते. मग सुख होतात चार चौघात गप्पा, रात्रीचा पॅक सोबत घेऊन सिगरेटाच्या गुणांसोबत. कधी कुठेही बाथरूममधला फ्रेश व्हायला गेलं ना तर तिथेही तेच गप्पा जातात. जसं पॅक सोबत स्नॅक्स हवा असतो ना, अगदी तसंच बायको हवी असते त्यांना. एक बाहेरची हवी आणि घरामधली. ती शॉर्टमध्ये हॉट दिसते आणि ती साडीत मादक दिसते. तिच्या पायाच्या बोटामधली नेल पॉलिशचा रंग पासून तिच्या वस्त्रांच्या रंगावरही चर्चा होते. पण स्वतःच्या बायकोने आज काय घातले ऑफिसमध्ये आल्यावर विसरतो रे तो. दुसऱ्या स्त्रीचे शरीराचे चार चौकात गोडावे गाणाऱ्या आपल्या प्रामाणिक बायकोच्या शरीर सौंदर्याचं कौतुक कधी तर स्वतःच्याच मनात करीत असतात का? हा प्रश्न माझ्या मनात येतो. जेव्हा मी पार्टीतली लग्न झालेल्या प्रामाणिक बायकांशी भेटते तेव्हा किंवा पिणाऱ्या स्त्री काय नाही पिणाऱ्या स्त्री काय दुःख सारखंच असतं. आपला नवरा फक्त आणि फक्त आपला असावा. लग्नानंतरच्या शरीराचं गुणगान किंवा लग्नानंतरचे जिथे चार दिवस करताना थकत नव्हता. तुझे डोळे किती सुंदर आहेत, तुझे केस किती मुलायम आहेत लाईक रेशम, तुझे होठ किती सुंदर आहेत लाईक स्ट्रॉबेरी, तुझे गुलाबी गाळ आहेत लाईक ऍपल, तुझे स्तन किती भरलेले आहेत लाईक मँगो. तिचं शरीराचं कौतुक करण्यासाठी कधी फळांची तर कधी फुलांची, जर तिला किस केलं तर चॉकलेटच्या कंपनीचे नाव सुद्धा कमी पडते अशी 14 रुपमा तिला द्यायची. आणि मग ती बिचारी आनंदाने न्याहून निघते आणि आपलं सर्वस्व अर्पण करते. सर्वस्व म्हणलं मी म्हणजे फक्त शरीर नव्हे तर आत्मा सुद्धा. पण खरंच पुरुष असा करत असेल याबाबत मला शंकाच आहे. पुरुष फक्त करतो त्याच्या मनात, त्याच्या डोक्यात आणि शरीरात निर्माण झालेले शारीरिक सुखाची गरजेची पूर्तता त्यांच्या आत्म्यात. त्यावेळेस असेल असं नाही, पण स्त्रियांच्या बाबतीत असं नसतं रे. ते केवळ त्यांच्या स्वतःचे शरीर देत नाही तर त्याला तिचा आत्माही देते. या दोन आत्म्याच्या मिळण्यातून परमात्मा एका नवीन आत्म्याला जन्म घालणार आहे. पण पुरुषांना याची जाणीवच त्यावेळेस असलीच असं नाही. पुरुष फक्त आपला काम वाचते धुंद असतो, तर ती फक्त धुंद नसते तर आयुष्यभर आपल्या आपल्या नवऱ्याने दिलेले सुख हे आपल्याच हक्काचे असावे, ते त्यांनी इतरांशी शेअर करू नये अशी तिची प्रामाणिक भावना असते. पण असं होते का? मीही लग्न झालेल्या प्रामाणिक स्त्रियांविषयी बोलत आहे, माझ्याबद्दल नाही बरं का? चांगली गोष्ट आहे, पण प्रेम म्हणजे काय हे तुम्हाला सांगशील का? म्हणजे प्रेम या शब्दाचा अर्थ. हे सर्व डिस्गस्टिंग आहे, फालतू आहे सर्व. प्रेम या विषयावर बोलणं फालतू आहे, हा डिस्गस्टिंग विषय. पण काय तुझ्या दृष्टीने इंटरेस्टिंग विषय? मनाला वाटेल तसं स्वयं वागणं हे आपले विचार अधिक स्फोटकपणे मांडणं एखादा हिंसक पशु सारखं जगणं हे तुझे विचार आहेत, तुझी जीवनशैली. लिव्ह इन रिलेशनशिप माय फूट आतापर्यंत तू सांगत होते आणि मी शांतपणे तुझं ऐकत होतो. अगं प्रेम हे समाजातील चालीरीती जुगारून आई वडिलांच्या संस्कारांना विसरून लगेचच बिछाना जाण्यास उत्सुक नसत. प्रेम हे आपुलकीच्या भावनेचं सर्वोच्च शिखर. प्रेम हे दुसऱ्यांच्या आनंदासाठी केलेलं त्यागाचं प्रतीक. प्रेम हे निस्वार्थ मनाने जगण्याचं साधन. प्रेमात गोडवा असतो, त्यातही स्पर्श अभावास असतो, पण तो प्रेम मर्यादेचं उल्लंघन करत नाही. प्रेमात माणूस मरेपर्यंत आपल्या प्रेमाची काळजी घेतो. प्रेमात गोडवा असतो, त्यातही स्पर्श अभावास असतो. प्रेम हे सेक्स आणि सेक्स एवढा संकुचित विचार करत नाही. प्रेम हे काळासाठी आपल्या शारीरिक भूक मिटवण्याचं साधन नाहीये. प्रेम ही भीती नष्ट करण्याचं साधन आहे. प्रेमात आदर आहे आणि आदरयुक्त आयुष्यभराची ताकद. प्रेम दोन शरीरांचं मिलन, पण त्यात एक निष्ठतेची ताकद. हे तर करतो आपण फक्त आपल्या गरजा पूर्ण आणि मानसिक शारीरिक लव आहे फर्स्ट साईड असं म्हणतात. जे लिंक लाईफ इज अ जस्ट शॉर्ट रिलेशनशिप लाईक अ कप ऑफ टी but love like a time pass because they can't believe in real. प्रेम हे जीवन जगण्याची कला आहे, प्रेम हे जीवन देण्याची कला आहे.
तू ज्या काही प्रवाह पाहत असत ना त्यात तुझी चुकच नाही. प्रो तू इतका का चिडलास रे माझ्यावर? आणि मी एखाद्या हिस्त्र पशु सारखी? अरे असं कोणतं पाप केलं मी? आपल्या बहिणीला हिस्त्र पशुची उपमा दिली. अरे अरे असं काय केलं मी? अरे सांग ना मला. तू अबोर्शन केलंस. किती सहज सांगितलंस ना की अबोर्शन केलंय म्हणून. पण अबोर्शन स्वतःच्या गर्भात श्वास घेत असलेल्या एका जीवावर जर तुझ्या मनात प्रेम नाही, तू हे करण्याआधी तू हजार वेळा विचार करायला होतास की तू कोणाचा जीव घेतेस. ते तुझं आपलं होतं. मला सांगशील तू त्या मुलाला सांगितलं नाही का? नाही सांगितलंस तू त्याला? अगं तू त्याच्या सोबत लिव्ह इन मध्ये राहिलीस फक्त स्वतःची शारीरिक गरज म्हणून, आयुष्याचा आनंदाचा उपभोग घेता यावा म्हणून. तुझ्या मनात त्याच्याविषयी प्रेम निर्माण तू होऊ दिलं नाही, कारण तुझ्या समोर फक्त भीती होती. भीती प्रेमाची आणि नंतर लग्न करण्याची आणि लग्नानंतर डिवोर्स होण्याची. या भीतीमुळेच तू तुझ्या आयुष्यात प्रेम मिळवण्याआधीच गमावून बसलीस, कारण तुझा दुसऱ्यांवर विश्वासच नाहीये. दुसऱ्यांवर विश्वास नाही तर का? कारण आपल्या मॉम डॅडनी एकमेकांचा विश्वास तोडला. पण असे सर्वच करत नसतात स्त्री. आता थोड्या वेळापूर्वी तू म्हणत होतीस ना की पुरुष फक्त त्याच्या शारीरिक सुखाची गरज पूर्ण करतो. ज्या वेळेस तो एखाद्या स्त्रीशी शारीरिक संबंध निर्माण करतो, पण स्त्री तसं करत नाही. ती तिचा आत्माही समर्पित करते. सर्व दोष पुरुषांना देऊन तू मोकळी झालीस. खूप सोपं असतं का दुसऱ्यांना टोमणे देणं, दोष काढणं? चल मी तुला एक प्रश्न विचारतो. तू तुझ्या मित्रासोबत जेव्हा बेड शेअर करत होतीस तेव्हा तुझा आत्मा कुठे होता? का तुला आत्माच नाही, तू फक्त एक शरीरच जो फक्त उपभोगाची वस्ती बनवून राहिला? असं नसत. तुझं दुःख काय आहे हेच तुला समजलं नाही. ऐक, तुझं दुःख काय हे मी तुला सांगतो. लहानपणापासून तू आपल्यांच्या प्रेमांना मुकलीस. माझ्यासाठी जेव्हा तारुण्यात पाऊल ठेवलंस तू सहज कोणाकडे तरी आकर्षित झालीस. तुला तो आवडू लागला. त्याच्यासोबत तू तासन तास हसू लागलीस, बोलू लागलीस, विश्वासाने त्याच्यासोबत डेटिंगला गेलीस आणि स्वतःच्या इच्छेनं त्याला तू तुझं सर्वस्व अर्पण केलंस. सर्वस्व म्हटलं मी तुझ्या भाषेत. फक्त तू त्याला स्वतःचं शरीर दिलं नाही तर त्याला तू स्वतःचा आत्मा दिलास. आत्मा आणि मन ही एकाच अदृश्य रूपाची दोन नावे. त्याआधी स्वतःचं मन दिलं होतं, तुझं प्रेम आहे त्याच्यावर, पण हे फक्त तुझ्या डोक्यातील निगेटिव्ह पॉइंट आहेत ना, त्यांनी तुझ्या लक्षात कधी येऊ दिलं नाही किंवा तू ते मान्य केलं नाही. तुझं त्याच्यावर खूप प्रेम आहे. नाही हे खोटे. मी त्याच्यावर प्रेम वगैरे काही करत नाही. बरं, मला त्याच्यासोबत लिव्हिंग मध्ये राहावंसं वाटलं, मी राहिले आणि मला जेव्हा तू नकोस झाला मी तेव्हा त्याला सोडून दिलं. अच्छा, तो तुला नकोसा झाला म्हणून तू त्याला सोडून दिलंस आणि नंतर? आणि नंतर मग काय? मी ते एकटी. म्हणजे तुला म्हणायचं काय रे? नाही मला काय म्हणायचं. तू त्याला सोडून आल्यानंतर आहे मी नाही, तुला दुसरा आणखीन कुणी नाही. तूच म्हणालीस ना लिव्ह इन रिलेशनशिप हे शारीरिक सुखाचा अवधी ठरवून देतो. त्याच्यासोबतचा तुझा अवधी कधी संपला? आय मीन तूच संपवला असतो आणि निघून आलीस आणि स्वतःला वाहून घेतलं सिगरेट, पार्टी, दारू. हाय सोसायटीतील बोल्ड गर्ल ना तू. लिव्ह इन रिलेशनशिप कल्चर मध्ये हो हो मी आहे. हाय सोसायटीची हाय प्रोफाईल बोल्ड गर्ल आहे. लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये मला राहायला आवडतं. मी कोणावरही प्रेम करत नाही. मी फक्त माझी लाईफ एन्जॉय करते. दारू, सिगरेट अँड व्हॉट एव्हर, पण मी कोणावरही प्रेम करत नाही. बरं, सत्य पचवणं कठीण असत.
आणि ते बसवताना हे आलं तर माणूस हा असा असा बाजूला खूप राग येतो ना तुझा माझ्यावर बोल बोल ना मोठ्याने बोल ती या उंच उंच इमारतीत फ्लॅट मध्ये कित्येक आवाज गुदमरून जातायत या सोसायटीचं जीवन जगतायत त्या सर्व बंद खिडक्या दरवाज्यांच्या आत कित्येक लहान फुलं सुद्धा कोमेजून जात आहेत पडसली तुझ्या समोर हे विस्तीर्ण पसरलेलं मोकळं आकाश आणि त्यावर आकाशात लुकलुकणाऱ्या चांदण्या जीवन हे फार सुंदर असते आणि तुझ्या जीवनात आता प्रेम नाही माझा प्रेम नाहीये त्याच्यावर आणि तू का पडसावली करतोय माझ्यावर नाही करायचं मला त्याच्यावरती प्रेम ओके रिलॅक्स आय एक्सेप्ट सर आता त्याला कॉल व्हॉट त्याला एक कॉल कर कोणाला त्याला आणि कोणाला तुझा मित्र नाहीये तुझा पास्ट लिव्ह इन रिलेशनशिपचा पार्टनर त्याला कॉल कर त्याला कशाला मी कॉल करू रे मी म्हणतोय म्हणून कर मी कॉल करू शकत नाही त्याला पण कर मी सांगतोय ना तुला माझ्याकडे नंबर नाही बरं त्याचा आय एम आर यू श्युअर हो माझी शपथ मी त्याला कॉल नाही लावू शकत आणि जरी लावला तरी त्याला मी काय बोलणार व्हॉट अगं मी तुला बोलतोय तू तर त्याच्यावर प्रेम करत नाहीस ना पण मला असं वाटतं की तू त्याला एक कॉल करून सांगाव काय सांगाव रे तू त्याला सांगावं की त्याच्या सहवासामुळे तू प्रेग्नेंट झाली होतीस आणि तुला ते बाळ नको हवं होतं म्हणून तू अबॉर्शन केलं अरे पण ही गोष्ट मी त्याला सांगू शकत नाही कारण ते बाळ फक्त तुझा नव्हता त्याचाही होता त्याला तरी कळू दे ना की त्याचं म्हणजे तुमच्या बाळाच नाही मी हे गोष्ट त्याला सांगू शकत नाही का सांगू शकत नाही अगं लिव्ह इन रिलेशनशिप कल्चरची माणसं आपण आणि अबॉर्शन वगैरे अशा छोट्या मोठ्या गोष्टी आपण सहज करत असतो ने तोही यातलाच त्यालाही चांगलंच ठाऊक असेल की एखादी मुलगी लिव्ह इन मध्ये राहून जर प्रेग्नेंट झाली आणि त्यांना मुलं जर नको असतील तर ते अबॉर्शन करणार पण या गोष्टी त्या दोघांनाही माहीत असतात पण तुमच्या बाबतीत तसं नाही लिव्ह इन पार्टनर असून सुद्धा तू डॅड होणार होता डॅड आणि मॉम मॉमने मुलाला जन्मण्यास पुरतेच मारून टाकलं मजबुरी होती तुझी की तुझ्या जीवनात शैलीचा एक भाग जे तू विसर्व केलंस खरं सांग तर तू त्याच्यावर प्रेम करतेस तो नकार दिये तुझ्या प्रेमाच्या भीतीने तू त्याला कधी सत्यच सांगितलं लहानपणी तू टेडी बिअरशी सर्व दुःख शेअर करायचीस हा निर्जू बेचारा ऐकून घ्यायचं सर्व काही ए डेडी बेअर खरं बोलतोय ना मधल्या काळात मी तुला सोडून गेली होती ना पण ही तुझ्यावरती खूप प्रेम करते सतत तुला हृदयाशी लावून ठेवायची आज ही तुझ्यावर तेवढंच प्रेम करते तुला खरं वाटत नाहीये हे बघ हे बघ मी आता तुला खाली फेकून देणार चल पोत हा खूप आराम केलास तू आता तू दूर निघून जाणार मी तुला आता खूप दूर फेकून देतो बेड शेअर केलंस आणि त्याच्या मनात काय ते कधीच जाणून घेतलं तुझा सेल कुठे तुझा सेल कुठे इडियट कॉल करणार नको ब्रो मी त्याला काय झालं सी शांत बस ब्रो ब्रो तो माझ्यावर शांत हो रडू नकोस रडून प्रश्न सुटत नसतात आणि आपण कोणावर प्रेम करावं आणि त्यानेही आपल्यावर प्रेम करावं
असं सर्वांचं नशिबात नसत. जीवन फार सुंदर आहे सी. बरोबर आहे तुझं प्रभू, जीवन फार सुंदर आहे पण मला ते कळलंच नाही रे. आणि का? तू माझ्यावर प्रेम करतो प्रभू, तू माझ्यावर प्रेम करतो पण त्याचं प्रेम मला कधी कळलंच नाही रे. रिलॅक्स रे, रिलॅक्स. शेवटी जीवन आहे आणि जीवनात असे चढ उतार तर येणारच. जीवन आहे सुख दुःखाच, जात आहे कधी यश कधी अपयश, आणि अपयशावर मात करूनच यश मिळवता येत. पण त्यासाठी सच्च्या सोबतीची आवश्यकता असते. चल मी निघतो, माझी जाण्याची वेळ झाली. हे तू काय बोलतोस? तू मला इथे एकटी लाव. तू बी पॉझिटिव्ह सी, मला खूप काम आहे तुझं. अरे माझ्या लक्षातच नाही तुझं गिफ्ट. बापरे किती उशीर झाला. मी आता आलो सी, एकच मिनिट. कुठे चाललास तू? एकच मिनिट थांब, आलोच मी. एक टेडी बिअर बघितलंस ब्रो कसा आहे तो? माझ्याकडून सर्व माझ्या मनातलं काढून घेतलं. खरं सांगू आय फील रिलॅक्स. मला आता या दारूची आणि या सिगरेटची सुद्धा गरज नाही ब्रो. खूप चांगले आहे, खूप प्रेम आहे माझं तुझ्यावर. टेडी बिअर फार आवडला वाटतं. मग आवडणारच, माझ्या ब्रोनी तो माझ्यासाठी आणलाय. पण आधी तर तू म्हणत होती हे सर्व खोटं होतं रे. सॉरी हा, मी तुझ्याशी खोटं बोलले. इट्स ओके. अशा छोट्याशा आयुष्यात अशा छोट्या मोठ्या आणि खोट्या गोष्टी होणारच, आणि त्यासाठी मी पण सॉरी म्हणतोय. मी पण तुझ्याशी खोट बोललो. ब्रो तू माझ्याशी खोट बोललास? हो सॉरी, पण हा टेडी मी नाही आणला तुझ्यासाठी. मग मम्मानी? नाही, मॉमनी नाही आणला तुझ्यासाठी. सांगतो, बाबा मुलायजा बा होशियार, चंपा नगरी की राजकुमारी को जिसने भी एक टेडी बेयर भेंट स्वरूप में दिया है, इस तो हो स्टेज पर हाजिर हो जाए. काय है ब्रो? तो तिला दाराकडे बघण्याचा इशारा करतो. तिचा लिमिट पार्टनर दारा तुहा सी. दोन वर्षापासून हा तुझी वाट पाहतो. शेवटी मीच त्याला इथं आणलं, आणि हा टेडी बेअर सुद्धा त्याने चालला. जा सी जा, भेट त्याला मिठी मार. माय डिअर बोल्ड स्वीट सिस्टर जा, हा तू खूप प्रेम करतो तुझ्यावर. खरंच खूप प्रेम करतो. ती थिएटरच्या मिठीत जाते. भावाने बहिणीला भेट अशी द्यावी, बहिणीने तळ हातावर जपावी तशी. भेटीच्या या सोहळ्यात प्रेम रंग फुलला. काळोख अंधारात चांदणी सारखा लुकलुकणारा काजवा आता दिसला. या ठिकाणी आसिफ अन्सारी सर लिखित नाटकाचं आपण सर्वांनी ऐकलेलं आहे. तर कलावंतांचं या ठिकाणी मनोबल वाढवण्यासाठी मी डॉक्टर इकबाल मिन्ने सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी दोन दोन पुस्तकं या ठिकाणी कलावंतांना. अरे डायरेक्टर आहो ना भाई. रुको रुको रुको, पीछे अब ये मंडा है सर. बेटा सर वन, हेलो सर, सभी ना इकडे नहीं आओ बेटे आ गया सर. रुपन बेटे ओके बेटे मंडा.